ईश्वरीज बेकर झोनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत शुगर सिरप कसं तयार करायचं, जे आपण केकसाठी वापरतो, केक सोकिंग करण्यासाठी। तर ते कसं बनवायचं तर ते आपण बघूयात। इथे मी एक बाउल घेतला आहे छोटा, तो बाउल भरून आपण साखर घेणार आहोत। तर या बाउलमध्ये आपण साखर घेतली आहे, छोटं पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये ही साखर टाकून घेणार आहोत। आणि त्याच बाउलने आपण पाणी घेणार आहोत, दोन वाट्या। ज्या वाटीने आपण साखर घेणार आहोत त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे। एक कप साखर आणि दोन कप पाणी असं हे प्रमाण घ्यायचं आहे। एक बाउल साखर आणि दोन बाउल पाणी असं हे प्रमाण घेतलं आहे आपण। तर ते आपण गॅसवर मेल्ट करून घेणार आहोत, एक उकळी येईपर्यंत त्याला ठेवणार आहोत। गॅसवर ठेवून आपण ते मिक्स करत राहायचं आहे। साखर आपली पूर्णपणे विरघळली आहे, तुम्ही इथे गॅस बंद केला तरीही चालेल। साखर मेल्ट झाली आहे पण मी एक उकळी येईपर्यंत याला ठेवत आहे। उकळी यायला सुरुवात झाली आहे तर मी गॅस बंद करणार आहे, जास्त उकळी घ्यायची नाही, पाणी आपलं घट्ट होऊन जाईल, पाक तयार होईल त्याचा। लगेचच गॅस बंद करायचा आहे। हे बघा, खूप छान असं शुगर सिरप आपलं तयार झालेलं आहे। बघू शकता खूप छान असं आपलं शुगर सिरप हे तयार झालेलं आहे। थंड झाल्यानंतर ते तुम्ही केकवर यूज करायचं आहे, गरम करायचं नाही, क्रीम आपली मेल्ट होऊन जाईल। तर आपण जेल कसं तयार करायचं तेही बघणार आहोत। केकसाठी या छोट्या छोट्या टिप्स आहेत, त्या आपल्याला खूप आवश्यक आहेत। ते आपण केक बनवताना जे काही वापरतो ते आपण सगळ्या छोट्या छोट्या टिप्स व्हिडिओत बघणार आहोत। सगळे व्हिडिओ हळूहळू अपलोड होतील। तर भेटूयात नवीन व्हिडिओत, तोपर्यंत बाय।